शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विदर्भातील कलावंतांनी निर्मात्यांनी तयार केलेल्या संशोधक चित्रपट उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आपण देखील एकदा हा सिनेमा नक्की पहा असे आवाहन चित्रपट निर्माते आणि कलावंतांनी केले आहे. समाजाचा रोष पत्करून महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणारा आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट उद्या 5 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातील 140 चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून 450 शो या चित्रपटाचे दाखविण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका सिने अभिनेते संदीप कुलकर्णी तर सावित्रीबाई फुले यांची भूमिका सिने अभिनेत्री जयश्री देशपांडे यांनी साकारली असून विदर्भातील अनेक कलावंतांनी देखील या चित्रपटात काम केले आहे. विदर्भातील कलावंत देखील या चित्रपटाच्या स्क्रीनवर दिसणार असून स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी केलेले संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. मी हर्षा राहुल ताडे, मी या चित्रपटाची सहनिर्माता आणि एक छोटासा अभिनय केला आहे. येत्या 5 जानेवारीला 2024 पूर्ण महाराष्ट्रभरात चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये महात्माजी फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणासाठी जो संघर्ष दाखविला आहे हा त्यांचे विचार त्यांचे जो संघर्ष आहे तो प्रत्यक्षात सगळ्या नागरिकांना पाहायला मिळेल. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते आणि आवाहन करते की हा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा. आपल्या परिवारासह मित्रपरिवारासह हा चित्रपट नक्कीच बघा. चित्रीकरण भोर, पुणे, मुंबई, अकोला येथे झालेलं आहे. विदर्भात अधिकतर कलाकार कुठचे आहेत? विदर्भातले म्हटलंय तुम्ही सांगितलं. हा विदर्भामधले पण आहेत आणि मुंबईमधले आहेत. मुख्य कलावंतमध्ये महात्माजी फुले यांच्यामध्ये अभिनयामध्ये संदीप कुलकर्णी दिसतील आणि सावित्रीबाई फुले यांच्या अभिनयामध्ये राजश्री देशपांडे दिसतील. मी कांचन राहुल वानखडे या चित्रपटाचा सहनिर्माता म्हणून सहनिर्माता आहे आणि यामध्ये मी छोटासा रोल केलेला आहे. लगीन घटिका म्हणून हे जे बालविवाहाचं ज्योतिबा फुलेंचं गीत आहे त्यामध्ये. आणि या चित्रपटाचा उद्देश हाच एक आहे की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे काही हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत त्या काळातली परिस्थिती जी होती ती एवढ्या परिस्थितीला इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन त्यांनी जो काही या शिक्षणाचा पाया उभारलेला आहे तो आजच्या पिढीला खूप आवश्यक आहे, आजच्या पिढीपर्यंत पोहोचवायसाठी. म्हणून आम्ही हा सत्यशोधक सिनेमा तयार केलेला आहे. कारण सिनेमाचाच अर्थ असा आहे की सत्यशोधक म्हणजे सत्याचा शोध घेणारे. आणि त्यांनी सत्याचा शोध कसा घेतला हे सगळं आम्ही एका कथेच्या रूपात या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.